तुमच्या एटीएम सारखंच हुबेहूब एटीएम कार्ड तयार करून तुमच्या बँकेतील खात्यातील रक्कम लंपास करण्याचे प्रकार सध्या सायबर गुन्हेगारांकडून सुरू आहे. यामध्ये सायबर गुन्हेगार कशा पद्धतीने खात्यातील पैसे लंपास करतो या संदर्भात आपण या व्हिडिओ मधून जाणून घेऊयात. फसवणूक कशी घडते. एटीएम मशीनचा वापर करताना तुमच्या कार्डवरील माहिती गुप्त कॅमेरा किंवा तत्सम उपकरणाद्वारे रेकॉर्ड करून चोरली जाऊ शकते. अथवा सायबर गुन्हेगार तुम्ही एटीएम मशीनमध्ये पिन नंबर टाकत असताना पाठीमागून वाकून पिन नंबर पाहण्याचा प्रयत्न करू शकतो. सायबर गुन्हेगार अशा पद्धतीने तुमच्या कार्डची माहिती चोरून रिकाम्या कार्डवर घालून नवीन कार्ड बनवतात. अलीकडे तर नुसते कार्ड नंबर किंवा पिनचा अंदाज लावून नवे एटीएम किंवा डेबिट कार्ड बनवले जाऊ शकते. चोरीचे कार्ड आणि पिन नंबर यांचा वापर करून एटीएम मधून तुमच्या खात्यातील रक्कम चोरली जाऊ शकते. कोणती खबरदारी घ्यावी. इतरांना तुमचा पिन नंबर दिसणार नाही अशा पद्धतीने एटीएम कार्ड मशीनमध्ये घालावे. एटीएम मशीनमधून पैसे काढण्याआधी तेथे किंवा कीपॅडच्या वर कोठेही गुप्त कॅमेरा किंवा इतर उपकरण बसवले नाही ना हे तपासावे. एटीएम डेबिट किंवा क्रेडिट कार्ड वापरताना आपल्या खूप जवळ किंवा पाठीमागे कोणी उभे नाही ना हे पाहावे. आपला पिन नंबर गुप्त ठेवावा आणि सारखा बदलत राहावा. आपल्या व्यवहारांची माहिती पावती अथवा SMS द्वारे मिळेल याची व्यवस्था करावी. एटीएम मशीनचा कुठलाही भाग उघडा नाही ना याची खात्री करावी.